प्रियकर प्रेयसीचं वर्णन करायला जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा मग सूर्य चंद्र तारे यांना आपण कुठून तरी फायनली इम्पोर्ट करतो आणि आपल्या वाक्यांमध्ये आपल्या कवितांमध्ये अगदी सढळ हाताने वापरतो. असंच आपल्या प्रेयसीचं वर्णन आणि प्रेमाबद्दल एक झकास गाणं घेऊन येत आहेत, अर्थातच सूर्य चंद्र तारे घेऊन येत आहेत. सतीश तारे जोरदार टाइम स्वागत करूया. प्रीतीच्या चांद राती येऊन हात हाती जोडू अमोल नाती ये ना. प्रीतीच्या चांद राती येऊन हात हाती जोडू अमोल नाती ये ना. ये प्रिये ये प्रिये प्रीतीच्या चांद राती येऊन हात हाती जोडू अमोल नाती ये ना. सरला आता दुरावा मिटती कालोचने. सरला आता दुरावा मिटती कालोचने. सखये या मिलनारा नुरले काही उने. हात दे प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती ये ना. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती ये ना. ये प्रिये ये प्रिये ये प्रिये ये प्रिये. सर, आज मला असं फार मनापासून वाटतं की आजचा हा जो काही विषय आहे या विषयाचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात. म्हणजे प्रेम, प्रेमाच्या भावना याबद्दल तुमच्याशिवाय दुसरा मला खरंच कोणी गुरु नाही, मला शिष्य बनून घ्या. बापरे, असं काही नाही, मी सोडणार नाही तुम्हाला. नाही नाही, असं काही नाही. हो म्हणा. उगा उगा तारे आणि चांदरात काहीतरी नातं जोडू नका, असं काही नाही. सर खरंच आहे, आपण एकदा त्यांच्या कमेंट्स ऐकून मी तुम्हाला परत धरणारच आहे, त्यामुळे हो म्हणायला तयार राहा. मला माहितीये ताऱ्यांनी काय तारे तोडलेत ते सगळे मला माहितीये. पा, त्यांनाच भेट जाऊन. नाही पण आज आजच्या गाण्यात छान तारे तोडलेस. फक्त एकदा कुठेतरी सूर जरा जात होता आणि ये प्रिये प्रिये शेवटी जे म्हणालास ना त्यात थोडंसं अर्जव हवं होतं. तू ओरडून सांगत ये प्रिये म्हणून असं मला वाटलं. खूप छान गाणं आहे आणि तुम्ही गाण्याकडे येत आहे ह्याचा मला फार आनंद आहे की तुम्ही हळूहळू, कारण आता जसजशी कॉम्पिटिशन टफ होत जाईल तसतसं गाणं गाणं आणि फक्त गाणं उरत जाईल. तर त्यामुळे त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारे तुमची वाटचाल चालू आहे त्या दिशेने ती खूप स्तुत्य आहे. व्हेरी गुड. दोन्ही परीक्षकांकडून व मिळालाय. पण सतीश दादा मगाशी वंदनाताई म्हणाले की फार तारे तुम्ही तोडले, तर त्याच्याशी संबंधित काहीतरी आम्हाला ऐकण्याची. सांग रे, सांग सतीश. नाही खरंच प्रेमाचं नाही मला काही सांगता येणार, पण कल्पना डोक्यामध्ये असायची, तिच्यावर मी कायम प्रेम करायचो. कल्पना म्हणजे कल्पना नावाची मुलगी. कल्पना म्हणजे थॉट्स नवीन नवीन असे, त्यामुळे ताऱ्यांची अशी अशी उल्कासारखी कोणतरी अशी टक्कन कल्पना. अरे आता दोन नावं कळली, एक कल्पना आणि एक उल्का. पुढे आता तसं कोणीतरी प्रेरणादायक भेटलं तर तिसरी प्रेरणा. स्फूर्ती जर मिळाली तर काय नको नको एक आपल्याला, म्हणून ती स्फूर्ती पाहिजे ना आपल्याला तशी. म्हणून बाकी काही नाही. तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ असलेलं एक प्रकरण आणि जे आता माझ्या हृदयाच्या जवळ आहे. प्रकरण प्रकरण तसं छोटच आहे, बरं आता फार मी ताणून नाही धरत. माउथ ऑर्गन. ओ, माउथ ऑर्गन वाजून तुम्ही आम्हाला एक झलक दाखवावी अशी विनंती.
वाह 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 वाह, क्या बात है सतीश दादा, तुम्ही किती नाही म्हणालत तरी मनातलं बरोबर त्या याच्यातून बाहेर आलंच माउथ ऑर्गन मधून, है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा। तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्स साठी ऑल द बेस्ट, थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच, थँक यू। सारेगामापा आई गया, सारेगामापा।